राज्यात सध्या गुंडगिरी चालली आहे, तात्काळ राष्ट्रपती शासन लावावं अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं त्यांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन भाजपा कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली होती. यावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. देशाचा स्वतंत्र दिवस मुख्यमंत्र्यांना माहिती नसतो, ते त्यांना पीएला विचारावं लागतं. त्यामुळे आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांचे कान पकडले असते. आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी केले तोडफोड ही गुंडगिरी सारखी आहे. शिवसेना गुंडगिरी करत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेला नाही, त्यामुळे आता राज्यात तात्काळ राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. आज देशाचे केंद्रीय मंत्री नारायण राणेजी यांनी जे वक्तव्य बोलले त्या वक्तव्याचं देशाचा स्वतंत्र दिवस कोणता आहे हे जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पीएला विचारावं लागते आणि त्याच्यावर नारायण राणेजी जर बोलले असतील तर मला असं वाटते आज जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर असते तर आज खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री नव्हे तर उद्धव ठाकरेंचे जरूर त्यांनी कान पकडले असते की देश स्वतंत्र झाला, त्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी किती लोकांचे बलिदान त्यांना व्हावं लागले त्याचे तुम्हाला कोणता स्वतंत्र दिवस आहे हे माहीत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला, तर बाळासाहेबांनी त्यांचे कान पकडून त्यांना समज दिला असता. पण आज ज्या पद्धतीनं एका वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला राज्यामध्ये गुंडागर्दीचे आदेश, गुंडागिरी करण्याचे आदेश जे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले मला वाटते ते अशोभनीय आहे. नारायण राणे हे वरिष्ठ आहे, वरिष्ठ नेते आहे आणि त्यांना जेव्हाच्या ताटावरून उचलून पोलिसांनी नेलं म्हणजे पोलिसांची एवढी दडपशाही, एवढी हुकूमशाही. अरे आज राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहे, महिला खासदारांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार अपशब्द वापरतात. जेव्हा शेतकऱ्यासाठी मी आंदोलन केलं तेव्हा उद्धव ठाकरे सीपीला फोन करून सांगतात की रवी राणाला जेलामध्ये टाका. जर शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं तरी मुख्यमंत्री सांगते की यांना जेलामध्ये टाका आमदारांना. आणि आज नारायण राणेंनी जर एखादं वक्तव्य केलं तर पूर्ण राज्यामध्ये पूर्ण शिवसेनेची गुंडागर्दी करतात. तर मला मुख्यमंत्र्यांना हेच विचारायचं आहे, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नाही आहे का? आणि शिवसेनेचे वरुण सरदेसाई जे आहे, जे युवा सेनेचे नेते समजतात, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना अरेस्ट केलं पाहिजे. आणि नारायण राणेंना ज्या पद्धतीची वागणूक दिली, एखाद्या दरोडेखोरासारखी वागणूक जी दिली, त्याचा मी पूर्ण निषेध करत आहे. आणि या राज्यामध्ये आता कायदा सुव्यवस्था राहिला नाही आहे, कुठेतरी उद्धव ठाकरेंची हुकुमशाही चालू आहे. या राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागलं पाहिजे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.